आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. सर नमस्कार. सर हा दिवाकर, मी तुम्हाला शोधायला सांगितलेल्या त्या वृद्ध माणसाबद्दल आणखीन एक चांगला पुरावा मिळालेला आहे. काय सांगा सर? तो वृद्ध माणूस एकटा नाहीये, त्याच्या नात्यामध्ये एक बाई सुद्धा आहे. अच्छा, कुठे असतात त्या? त्या कुठे असतात ते माहिती नाहीये, पण त्यांचा एक फोटो मिळालेला आहे. त्या वृद्ध माणसाकडून हरवलेला फोटो माझ्या बायकोला गंगाला मिळाला. तो फोटो माझ्या बाबांच्या नजरेत आला तेव्हा त्यांनी तो फोटो काढून जाळून टाकला. फोटो जाळल्याच्या नंतर थोड्याच वेळात आमच्या फॅक्टरीला आग देखील लागली रे. काय बोलताय सर, हे तर सूड घेतल्यासारखं वाटतंय. असंच मला पण वाटतंय. चेतावणी देऊन केल्यासारखा ऍक्सिडेंट झालेला आहे, म्हणून ती बाई कोण आहे, कुठली आहे, याची माहिती आपल्याला काढायची आहे. वृद्ध माणसाला शोधायचं काम असंच चालू दे, पण त्याआधी ही बाई कोण आहे हे मात्र आपल्याला शोधून काढायला. कारण माझ्या बाबांचा आणि त्या वृद्ध माणसाच्या दुश्मनीचं काहीतरी वेगळंच कारण आहे असं मला देखील संशय. माझ्या बाबांची दुश्मनी त्या बाईसोबतच आहे. आतापर्यंत माहीत नसलेल्या आणि अंधारात असलेल्या त्या बाईचा चेहरा आता आपल्या समोर आलेला आहे, त्यामुळे तिला शोधायलाच हवं. त्या बाईचा फोटो जर माझ्याकडे असेल ना तर मला शोधून काढायला सोपं जाईल. तुम्ही तो फोटो आहे ना लगेच मला फॉरवर्ड करून टाकायचा. हा ठीक आहे, मी आता लगेच करतो. काय लफड आहे? फोटो पाठवला. हॅलो हॅलो. हा तू फोटो पाहिला का? सर तुम्ही फोटो बरोबर पाठवले ना? हो, त्या बाईचा फोटो पाठवला ना? त्या बाईचा नाही हो सर, तर चापाचा फोटो पाठवलाय सर. तुम्ही एकदा चेक करून बघा सर. तुम्ही ठेवा, मी लगेच चेक करतो. सर व्हेरीफाय केले का तुम्ही? मी तर बरोबरच पाठवला, पण तुम्हाला फोटो वेगळा कसा काय आला? काय सर, सुरुवातच कोड्यात पाडणारी आहे. तुम्ही कन्फ्यूज काय होऊ नका, काहीतरी टेक्निकल एरर असेल. मी फोटो तुम्हाला परत पाठवतो. राजशेखर घरी परत आला? हो आलो स्वामीजी. अरुणने सगळं सांगितलंच असेल, तुला तर सगळं माहिती आहे. तू काळजी करू नकोस, माझी तब्येत ठीक झाल्यावर मी सगळं काही नीट करेन. सध्या परिस्थिती सुधारण्यासाठी हनुमानाचा शेंदूर दरवाजात लटकवायला सांगितलंय, त्यामुळे जास्त काही त्रास नाही होणार. पण सध्या त्रास होतोय स्वामीजी. काय बोलतोय राजशेखर,
लेदर फॅक्टरी आगीत जळून भस्मसात झाली. स्वामीजी, मी सगळ्यात आधी जी मिल सुरू केली होती ती राईस मिल होती स्वामीजी. ती जळाल्यामुळे मला खूपच धक्का बसला स्वामीजी. तुम्हाला सांगतो, 6 वर्षांपूर्वी मलेशियातल्या ग्रेनाइट बिझनेस मध्ये मला लॉस झाला होता. तेव्हा मला एवढा धक्का बसला नव्हता. पण आता मी सांगू शकत नाही एवढा खचलोय स्वामीजी. मला हे अपेक्षित होतच. हा, हे तुम्ही काय बोलताय? 20 वर्षांपासून पौर्णिमेच्या रात्री दीप प्रज्वलन करून पूजा करत होतो मी. यंदा मात्र ती केली नाहीये. हेच त्या अग्नीने आठवण करून दिली आहे आपल्याला. मी परत येताच त्या अग्नीची पूजा करू आपण. तू घाबरू नकोस. हे अग्नीचं काम आहे की आणखी कोणाचं काही कळत नाही स्वामीजी. मग हे कोणाचं काम आहे असं वाटतंय तुला? अग्निपेक्षाही भयंकर आपल्या आयुष्यात एक आली होती. तू कोणाबद्दल बोलतोयस? पार्वती बद्दल बोलतोय स्वामीजी. हे तिचं काम असेल असं मला वाटतंय. हे नक्कीच त्याचंच काम असणार. कशावरून बोलताय? हे त्या फोटो मधल्या बाईला बघताच मला हात जोडावेसे पण वाटले. त्या सामान्य नव्हत्या. वाटत होत त्यांच्याकडे काहीतरी वेगळी शक्ती आहे. म्हणूनच माझ्या बाबांनी त्यांचा फोटो जाळला आणि तिकडे आपल्या फॅक्टरीला आग लागली. यापुढे आणखीन काही होण्याच्या आधी त्या कोण आहेत याची माहिती काढायला हवी. माहिती काढून काय करणारस तू? तसं नाही स्वामीजी. सुनेचा आत्मा जसा मला घरात त्रास देतोय तसा पार्वतीच्या आत्म्यामुळे एखादं संकट आलं नाही पाहिजे. मृत्यू झाल्यानंतर आत्मा होऊन बदला घेण्यासाठी पार्वती काय मृत्यू लोकातली नव्हती. अरे ती शिवनाग आहे. अरूपात असताना निर्विकल्प म्हणजे काय हे सांगण्यासाठी तिला योग्य स्थितीत असणं आवश्यक आहे. अष्टांग योगात असलेला आत्मा बदला नाही घेऊ शकत. पार्वतीचा फोटो जाळला त्याच रात्री फॅक्टरीला आग लागली स्वामीजी. राजशेखर, तू जर मनातून घाबरत राहिलास तर तुला सगळ्या नकारात्मक गोष्टीच दिसतील. पार्वतीचा फोटो बघून तू घाबरलेस म्हणून तिच्यामुळेच हे सगळं झालं असं तुला वाटतंय. कळलं? जे झालंय त्याच्याशी पार्वतीचा काही संबंध नाही. तू धंद्यात खूप काही कमावलेस पण आता अचानक इतकं नुकसान झालं. नफ्यात थोडं नुकसान झालं असं समज. हा साधारणसा विषय नाहीये गंगा. त्यांचा फोटो जाळणं इतका माझ्या बाबांच्या मनात क्रोध आहे म्हणजे याचं नक्कीच काय कारण हे शोधावं लागणारच आहे. गंगा, कदाचित माझ्या बाबांकडून काहीतरी चूक नक्की झाली असणार. पण त्या बाईच्या पाया पडून मी प्रायश्चित्त मागायला तयार आहे. तू प्रायश्चित भोगून काही नाही होणार रे. तू त्या बाईला पाहिलंस का ग? त्यांच्याबद्दल तुला काय माहिती आहे का? मीच माहिती काढेन तिची. ती बाई कोण आहे, कुठून आहे, कशी आली याची सगळी माहिती काढेन. ते मी शोधून काढेन. 2 खुनामागचं कारण काय, फॅक्टरी जळण्यामागचं कारण काय हे मी शोधून तुला सांगतो. इथे सगळे हतबल झालेत स्वामीजी. वेळोवेळी आम्हाला मदत करणारे तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहात. अशा परिस्थितीत तुम्ही मला शांत राहायला सांगता, मी कसा राहू स्वामीजी? आणखी काही विचित्र घडण्याआधी हे सगळं थांबलं पाहिजे असं माझं मन सांगतंय स्वामीजी. पाय ठीक झाल्यावरच मी बाहेर प्रवास करायचा विचार करत होतो पण आता इथून लवकर बाहेर पडण्याची वेळ आलीय. मी मनात ठरवलंय तर ते होणारच. मी नक्कीच माझ्या स्वतःच्या पायावर चालत घरी येणार तुझ्या. मी लवकरच पूजाही करणार. तू काही काळजी करू नकोस. मला विश्वास आहे काही करून त्या बाईचा शोध लावीन मी. त्या बाईमध्ये आणि माझ्या बाबांमध्ये जे काही असेल ते सगळं काही ठीक करेल. तू काहीच करू शकणार नाही रे. आपले आणि त्या बाईचे संबंध चांगले जुळावेत म्हणून तू नागदेवतेकडे प्रार्थना करशील का? समस्या मीच आहे.
मलाच प्रार्थना करायला सांगतोस, सोडणार नाही. माझ्या आईचा तू शोध लावण्याआधी तुझं कुटुंबच मी संपवू टाकेन. साहेब काय झालं? तुम्हाला भेटायला फॅक्टरी मॅनेजर आणि इन्शुरन्स ऑफिसर आलेत. असो, मी भेटतो त्यांना. तुझा ठीक आहे साहेब. सर, इन्शुरन्स ऑफिस मधून आले ते. हॅलो, हॅलो, तुमचं नाव काय? भरत. तुमच्या मॅनेजरने दिलेल्या सगळ्या डिटेल्स चेक करून पाहिले. हे इन्शुरन्स कंपनी मधून आले. हॅलो सर, बसा ना. थँक्यू सर. नमस्कार सर. नीट मेंटेन केलेली असताना देखील अचानक मिलला आग कशी लागली कोणास ठाऊक. सर, आपण मानवी कृत्याला थांबवू शकतो, पण नैसर्गिक आपत्तीला नाही थांबवू शकत ना. व्हॅल्युएशन पूर्ण केलं का? हो सर, केलं. तुम्हाला काही कळलं का की मिलला आग कशी लागली असेल ते? नक्की नाही सांगू शकत सर. मी घेऊन जाते. ठीक आहे ताई. मोस्टली इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट मुळेच. काय, मला खूपच आश्चर्य वाटतं. सुरुवातीला आम्हाला सुद्धा हाच संशय आलेला होता. हो ना सर, सीसीटीव्ही कॅमेरा रूम, स्टोरेज रूम, मॉनिटर्स सगळं आगीत राख झाल्यामुळे आपण याच निर्णयावर येऊ शकतो सर. ये ग, दे त्यांना. थँक्यू. आणि ही क्लेम प्रोसेस कधीपर्यंत पूर्ण होईल? सगळं झालंय सर. आता कंपनी पार्टनरशिप मध्ये असल्यामुळे साहेबांची आणि इतर पार्टनरची सही लागेल. त्या पार्टनरची सही झाली की पुढच्या प्रोसेसला सुरुवात होईल सर. पार्टनर्स बद्दल बोलायचं झालं तर माझा एक पार्टनर युएसला असतो. कुमार जो दुसरा पार्टनर आहे तो बँगलोरला असतो. त्यांना हे सगळं सांगतो आणि मग डॉक्युमेंटवर त्यांची मी सही घेतो. पार्टनर इथे असलेच पाहिजे अशी काही गरज नाहीये ना सर? ऍज पर पॉलिसी रुल्स पार्टनरचा प्रेझेन्स महत्वाचा आहे. पण जर ते इथे नाही आहेत तर ठीक आहे. तुम्ही त्यांची सही घेऊन मला द्या, पुढे काय करायचं ते मी बघून घेतो, प्रॉब्लेमच नाही ना. ठीक आहे, फॉर्मॅलिटीचे सगळे पेपर्स माझ्या मॅनेजरकडे द्या. ओके, मी त्यांची सही घेतो आणि मग तुम्हाला पाठवतो. ओके सर. अहो, एक मिनिट, येता का? काय ग, काही बोलायचं असेल तर इथेच बोल ना. नाही, बिझनेस मध्ये काही समस्या आल्या तर पार्टनर्सनी स्वतः इथे येऊन पाहिलं तर त्यांना पण डिटेल मध्ये सगळं कळेल. आणि भविष्यात यावरून कोणाच्या मनात शंका येणार नाही. अगं, तुला कुमार बद्दल, बिच्छू बद्दल काही माहित नाहीये. ते कधीही माझ्या शब्दाबाहेर नाहीये. एकाच पोटात जन्म घेतलेल्यांचे विचार वेगवेगळे असतात. बिझनेस मध्ये त्यांच्याबद्दल तुम्ही असं कसं सांगू शकता बाबा? हे बघ बाळा, आमची मैत्री काही काल परवाची नाहीये, 25 वर्षांपासूनची आहे. त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. विश्वास ठेवणाऱ्या लोकांपासूनच सावध राहिलं पाहिजे. उद्या त्यांच्यातलं कोणी उठून तुमच्यावर बोट दाखवलं तर त्रास होईल ना बाबा. अशी परिस्थिती तुमच्यावर येऊ देऊ नका बाबा. तुमच्या पार्टनरला बोलवून असं झालंय हे दाखवून आता जे करावं लागेल हे समोरासमोर सांगणं योग्य ठरेल बाबा. गंगाचं म्हणणं बरोबर आहे बाबा. कुमार काकांना आणि बिच्छू काकांना इकडे येऊ, त्यांना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्यानंतर त्यांना पण कळेल ना फॅक्टरीची काय अवस्था आहे ती, आणि सत्य परिस्थिती त्यांना सुद्धा कळेल. हो बाबा. अरुण, अरे ते दोघेही आळशी आहे, ते काही इथे येणार नाही, कळलं का तुला? ते या क्रिटिकल अवस्थेत येऊ शकणार नाहीत, मग काय फायदा? त्यांना ठणकावून सांगा त्यांना इथे यावंच लागेल म्हणून. सर, तुम्ही त्यांना अजिबात त्रास देऊ नका. अहो, मी मॅनेज करतो सगळं. सर, तुम्ही आज या इन्शुरन्स कंपनीमध्ये आहात,
उद्या दुसऱ्या भलत्या कंपनी मध्ये असाल, पुढे काही प्रॉब्लेम झाला तर आम्ही तुम्हाला कुठे शोधायचं? बाबा आपण सगळं लीगल प्रोसेस नुसारच करूयात बाबा, लीगली जे करायचंय ते करूयात, तुम्ही विचार करू नका, त्यांना फोन करा आणि इथे यायला सांगा। हो बाबा, एवढा मोठा अपघात घडलाय त्यामुळे मला सुद्धा हेच वाटतंय, तुम्ही त्यांना फोन करणं खूप गरजेचं आहे, तुम्ही फोन करा ना बाबा। ठीक आहे। राजशेखर लाईन वर, मी गाडी बाजूला लावतो। बोल पार्टनर। अरे कुमार, आपल्या मिलला आग लागली होती। बाबा बिच्छूची तब्येत ठीक नाही आहे तर तो येऊ शकत नाही असं, आणि कुमार काका तो पण नाही जमणार असं म्हणत होता, पण मी त्याला फोर्स करून यायला सांगितलंय, तो 2 दिवसात इथे पोहोचेल। येऊ देत, कुमार आल्यावर आपण फॉर्मॅलिटीज पूर्ण करून टाकू। ओके सर। तुम्ही बिच्छूचे सगळे पेपर्स त्याला मेल करा, कळलं? तो सही करून पाठवेल। सर मी आजच मेल करून टाकतो। थँक्यू थँक्यू सर। थँक्स सर। बाहर सुन। ठीक है चला। राजशेखर पुन्हा फोन केला। हॅलो हॅलो कुमार, अरे फ्री आहेस का रे? अरे हा काय प्रश्न झाला का? तुझा फोन नाही उचलणार मग आणखी काय करणार मित्रा? अरे काही नाही रे बाबा, मगाशी सगळे होते म्हणून मी तुझ्याशी नीट बोलू शकलो नाही, म्हणून आता तुला पुन्हा फोन केला। मला वाटत होत की तू येणार नाहीस, पण तू येतो बोलल्यामुळे मला खूपच बरं वाटलं। यात आभार कसले रे राजकर, आम्ही लांब असलो तरीही आम्हाला कळवण्याचं कर्तव्य तू केलंस याचा मला आनंद होतोय, आणि त्यात आभार कसले मानतोस? अरे
अरे तुमच्या सारखे पार्टनर मला लाभले याचा मला खूपच अभिमान वाटतो. काय पार्टनर, आज आमचं कौतुक चाललंय, त्यात काय एवढं मोठं केलं? अरे कौतुक कुठे करतोय, आपल्या पार्टनरशिपची सिल्वर जुबली सेलिब्रेट करायची आता वेळ जवळ आली. अरे ही केवढी मोठी गोष्ट आहे, याच कारण काय तुला माहिती आहे का? याच कारण आपली फ्रेंडशिप आहे, हेच ना. छे छे, कालचक्र हे कारण. जर का कालचक्र नसतं तर आपण इथवर पोहोचलो असतो का? बोल ना. ते पण बरोबर. अरे नुसतं बरोबर बोलून हा विषय तू सोडू नकोस. कालचक्राला जो मान द्यायचा तो तर द्यावाच लागेल. अब एकही दिवस न चुकता मी पूजा करतो पार्टनर. फक्त पूजा करून उपयोग नाही, शक्ती वाढवावी लागेल. म्हणून तर नंदिनी सापाला वारुळात सुरक्षित बंद करून ठेवलंय. कालचक्राची शक्ती कशी वाढवायची हे नंदिनी बघून घेईल पाठ. अरे फक्त सापावर भरोसा ठेवून चालणार नाही. अरे आपली पण काहीतरी जबाबदारी आहेच ना. ठीक आहे, काय करायचंय बोला. तू येताना तुझ्याकडचं कालचक्र घेऊन आणि मग तुझ्याकडचं कालचक्र आणि माझ्याकडचं कालचक्र दोघांनाही एकत्र ठेवू आणि महालक्ष्मी यज्ञ करून घेऊ. पार्टनर, तंबुरान हॉस्पिटल मध्ये असताना कसं काय यज्ञ करू शकाल? अरे तंबुरान नाहीये म्हणून काय झालं, माझ्या अरुणच्या लग्नाला अरे मी बोलावलेल्या ज्या शास्त्री पंडितांनी ब्रह्मांड पूजा केली होती ना, आपण त्यांच्याकडूनच तो करून घेऊ. तू फक्त येताना कालचक्र घेऊन ये रे. ठीक आहे राजकर, तुझ्या प्रत्येक गोष्टी मागे काही ना काहीतरी विचार असतो. कालचक्र मी कार मधून सांभाळून घेऊ. लक्षात ठेव, सांभाळून घेऊन ये. हो नक्कीच रे, ते कालचक्र आणि माझा जीव एकच आहे. काळजी करू नकोस राजकर, मी ते कालचक्र नीट सांभाळून घेऊन येईन कार मधनं. ये ये, मी तर तुझी आतुरतेने वाट बघतोय. बाकीचं आपण भेटून बोलूच की. ठीक आहे. कालचक्र आणि जीव एकच म्हणतोय. उचलते, दोघांना पण उचलते. नंदिनी, मी तुम्हाला महालाच्या आजूबाजूला येऊ नका सांगितलं होतं ना, मग का आलात? तुला बघायची इच्छा झाली म्हणून आलो ग मी इकडे. का बाबा तुम्ही समजून घेत नाही, एका बाजूला त्या जानकीचा आत्मा मला बाहेर काढण्याची संधी शोधतो आणि दुसऱ्या बाजूला अरुण आपली माहिती जमा करण्यासाठी शक्य होईल तेवढे प्रयत्न करतो. अशा परिस्थितीत तुम्ही निष्काळजीपणे वागलात तर कसं होईल? मी न येण्याचा भरपूर प्रयत्न केला, पण गायत्री पार्वती लक्ष्मी सारखी माझ्या स्वप्नात येऊन मला झोपायलाच त्या देत नव्हत्या. त्यांचा जरा फोटो बघू दे ना मला. त्यांचा फोटो बघून मी लगेच तुला देऊन टाकतो. आता काय करू?
या वेड्याचं पण त्यांच्यावर वेड्यासारखं प्रेम आहे ना ग. तू त्रागा नको करून घेऊस, फोटो दाखव फक्त मला. बाबा फोटो नाहीये. अग हे काय बोलतेस तू? तो राजशेखरच्या नजरेस पडला, त्याने ते सर्व जाळून खाक करून टाकलं. आपल्या सोबत असताना त्यांना जगायला तर दिलंच नाही, आणि आता त्यांचा फोटोही जाळून टाकला त्याने. म्हणजे सगळंच केलं म्हणायचं, जे थोडं उरलं होतं ते पण. त्या पुण्यवतीचा चेहरा फोटो तरी दिसत होता म्हणून मनाला शांती मिळत होती माझ्या, पण आता ते देखील नशिबात नाही. हा शे लावून जेव्हा आत्महत्या करत होतो तेव्हा फोटोतून येऊन मला त्यांनी वाचवलं होतं. आता अशी मध्येच सोडून निघून गेली ती. दैवी शक्ती असलेल्या शिवनागाला या नराधमानी जाळून मारलं तरी पोट नव्हतं भरलं का? यांचं पोट नव्हतं भरलं. आगीवर ठेवलेला कापूस जळू शकतो, आगीवर ठेवलेली आग जळू शकते का? कोणाकडे न्याय मागू मी याचा? त्यांना कोणीतरी शिक्षा देईल की नाही? आईने न्याय द्यायला सुरुवात केली आहे बाबा. हनुमानाने शेपटीला लावलेल्या आगीने लंका जाळून टाकली, तसंच माझ्या आईच्या फोटोला लावलेल्या आगीने मी त्यांची मिल जाळून टाकली. फोटोचे निखारे तिथे नेऊन मीच त्यांच्या मिलला आग लावली बाबा. त्यांच्या बिझनेस मध्ये नफा मिळवण्यासाठी कालचक्र जोडून आणलं होत, तोच बिझनेस मी नष्ट करून टाकला. त्यांच्या अंताची आता सुरुवात झाली आहे हे वनदेवीने मला स्पष्ट दाखवलंय. संपणार आहेत ते सगळे, लवकरच त्यांचा खेळ संपून जाणार आहे. त्याला संपवण्याआधी त्याच्या पार्टनरला संपवणार आहे. संपवणार आहेस का ग? कसं संपवणार? आगीत नुकसान झालेली मिल बघण्यासाठी त्या पापीला बोलावले मी. पुढच्या 2 दिवसात कालचक्र घेऊन येतोय तो, आणि आपले नशीब आहे त्याच दिवशी अमावस्या पण येते. अमावस्येच्या रात्री माझी नागशक्ती सर्वोत्तम असेल.